भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे पनवेल महापालिकेत काम करणाऱ्या तत्कालीन ग्रामपंचायतीच्या 105 कर्मचाऱ्यांचा महापालिकेच्या सेवेत समावेश करण्यात आला आहे. नगरविकास खात्याकडून या प्रश्नासंदर्भातील GR काढण्यात आला असून पहिल्या टप्प्यातील 105 कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान उर्वरित कर्मचाऱ्यांचा पुढील टप्प्यात समावेश होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर 2016 रोजी पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींचा समावेश महापालिकेत करण्यात आला. या ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेत समावेश व्हावा या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन केले होते. महापालिकेच्या या समावेशन प्रक्रियेला जिल्हा परिषदेकडून आवश्यक सहकार्य न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया लांबली होती. कर्मचारी समावेशनासाठी नगरविकास विभागाने कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. कोकण आयुक्तांनी नगरविकास विभागाला हा अहवाल 25 जानेवारी 2019 रोजी दिला. अहवाल सादर करूनही त्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर सोमवारी पहिल्या टप्प्यात 105 कर्मचाऱ्यांचा महापालिकेच्या सेवेत समावेश करण्यात आल्याने कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सोमवारी ही बातमी कळताच कर्मचाऱ्यांच्या काही प्रतिनिधींनी आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांना पेढे भरवून आनंद साजरा केला. आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे आमच्या मागणीला यश मिळाले असून उपस्थित कर्मचारी प्रतिनिधींनी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांना धन्यवाद दिले आहेत. पनवेल महापालिकेच्या सर्व कामगारांच्या दृष्टिकोनातून आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की 1 ऑक्टोबर 2016 रोजी जे पनवेल महापालिकेची स्थापना झाली आणि तेव्हापासून सातत्यानं पनवेल महापालिकेच्या सेवेत असणारे ग्रामपंचायतींचे सर्व कर्मचारी या सर्व कर्मचाऱ्यांच्या समावेशनासाठी त्या कर्मचाऱ्यांचा त्यांच्याबरोबर ॲडव्होकेट सुरेश ठाकूर सर आपल्या नेतृत्वाखालच्या या युनियनच्या सर्व सहकाऱ्यांचा जो अविरत असा संघर्ष लढा सुरू होता प्रशासनाशी म्हणूया किंवा महाराष्ट्र शासनाशी म्हणूया हा जो लढा सुरू होता की यांचं समावेशन लवकरात लवकर व्हावं. महापालिकेची सेवा देण्यामध्ये हे जर कुठे कमतरता कुचराई करत नसतील ते कमी पडत नसतील तर त्यांच्या समावेशनामध्ये मग कुचराईपणा का हा आपला प्रश्न होता. आणि या दृष्टिकोनातून महापालिकेच्या स्तरावर आणि नंतर राज्य सरकारच्या स्तरावरती अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला संघर्ष करावा लागलेला आहे. निश्चितपणानं आधी असलेले ॲडव्होकेट सुधाकर शिंदेजी असतील किंवा नंतरच्या कालावधीमध्ये ज्यांनी याच्यामध्ये महापालिका स्तरावरती एक महत्त्वाची भूमिका बजावली ते गणेश देशमुख साहेब असतील यांच्या स्तरावरती आपल्या वेगवेगळ्या बैठका झाल्या आणि त्यानंतर राज्य शासनाच्याकडे पाठपुरावा जो केला गेला त्यावेळेला असलेल्या सरकारच्या माध्यमातून नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर साहेब यांच्याकडे बैठका झाल्या. जास्तीत जास्त शीघ्रतेनं हे सगळं विषय मंजुरीस व्हावं त्यावेळेचे आयुक्त जगदीश पाटील साहेब यांना भेट देणं असतील किंवा मनीषा म्हैसकर मॅडम यांना भेट देणं असेल या प्रत्येक पातळीवरती आपल्या सोबतीनं मलाही तो पाठपुरावा करता आला. मला आनंद आहे की त्याचं फळ हे आपल्याला आज या ठिकाणी मिळत आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या समावेशाच्या माध्यमातून 288 पुढचे जे कर्मचारी आता याच्यातून राहिले खरोखर ते त्या ग्रामपंचायतीमध्ये कामाला होते आणि पहिल्या दिवसापासून काम करत आहेत तर त्या सगळ्यांनाही याच्यामध्ये लवकरात लवकर सामावून घेतलं जाण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील आहात आणि मला खात्री आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्णपणानं पार पडेल. आज जो हा एक महत्त्वाचा टप्पा याच्यामधला आपल्याला गाठता आला आहे यश मिळालेलं आहे. ठाकूर साहेब आपल्या अनुभवी नेतृत्वाचं हे यश आहे त्याबद्दल मी तुमचं आणि तुमच्याबरोबर न मेहनत करणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मीटिंग म्हणजे बंद दरवाजाची मीटिंग असू द्या तो फॉलोअप असू द्या किंवा मोर्चा काढणं असू द्या प्रत्येक फ्रंटवरती आपले सर्व सहकारी लढले आणि त्या सगळ्या संघर्षाला आज या ठिकाणी यश लाभले त्याबद्दल ना एकदा मी आपल्या आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आज 23 नोव्हेंबर 2020 हा खरा पाहिला तर ग्रामपंचायतीचे कामगार जे होते त्यांचं समावेशन प्रलंबित होतं त्यांच्यासाठी आज खरा सोन्याचा दिवस आहे कारण 1 ऑक्टोबर 2016 पासून त्यांचं समावेशन प्रलंबित होतं. अनेक प्रकारच्या अडचणी होत्या आणि त्या अडचणीवर मात करून आज त्यांचं समावेशन होत आहे. यामध्ये खऱ्या अर्थानं सर्व प्रशासनाच्या पुढे जाऊन लोकप्रतिनिधी म्हणून सातत्यानं आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी सातत्यानं विधानसभेमध्ये आणि
रस्त्यावर सुद्धा जी काही लढाई झाली त्यामध्ये सातत्यानं पाठपुरावा करून त्या बरोबरी नव्हे तर पुढे राहून सुद्धा अनेक प्रकारची लढाई झाली, अनेक चर्चा झाल्या, मग सचिव स्तरावरती असतील, मंत्री महोदयांच्या स्तरावर असतील, माननीय मुख्यमंत्र्यांकडे असतील, ह्या सर्व ज्या झालेल्या आहेत त्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे हा हे म्हणणं मांडलेलं आहे. त्याचप्रमाणे सभागृह नेते परेश दादा ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नगरसेवक नितीन पाटील आणि सर्व जी मंडळी आहेत त्या साऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. म्हणून हे जे आज विखुरलेले जे कामगार होते 23 ग्रामपंचायतीमधील कामगार 27 गावातील त्यांचा खऱ्या अर्थानं आपण जवळपास 90% लोकांना न्याय मिळवू शकलेला आहे. उर्वरित जे आहेत जे आज मिळाले त्यांचाच कल्याण होईल, पण जे शिल्लक आहेत त्यांच्यासाठीसुद्धा पुढची लढाई राहील आणि निश्चितपणं ही सर्व मंडळी ह्या कामगारांच्या बरोबरच असेल असा मी आशावाद व्यक्त करतो आणि पुन्हा म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीनं हार्दिक आभार मानतो आणि ते थांबतो.